कालपर्यंत तर ती ठीक होती, आज अचानकच ऑनलाईन असून सुद्धा माझ्या मेसेजचा रिप्लाय देत नाही, मला ती इग्नोर करते किंवा मला तो इग्नोर करतोय, किती दुःखद असते ना ही भावना, ही फिलिंग। आणि तेव्हा तर जास्तच त्रास होतो जेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत इमोशनली जुळलो असतो। जर हेच नातं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचं असतं, बेस्ट फ्रेंडचं असतं, नवरा बायकोचं असतं किंवा कुणीही जवळचा जवळची असेल आणि आपल्याला इग्नोर केलं जातं, हे माहीत होणंच किती त्रासदायक असतं। आणि यामुळे आपण 100% डिस्टर्ब राहतो, आपल्या कामावर लक्ष लागत नाही आणि आपला अमूल्य वेळ वाया जातो। मग अशा त्रासदायक परिस्थितीतून प्रभावीपणे त्रास न होऊ देता बाहेर कसं निघायचं, हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे। पण त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल। जेव्हा तुमच्या लक्षात येतं की एखादी खूप जवळची व्यक्ती तुम्हाला इग्नोर करायला सुरुवात करते, तेव्हा स्वतःलाच विचारा की काय झालं। जी व्यक्ती कालपर्यंत व्यवस्थित होती आज अचानक दुर्लक्ष करते, म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय। जर तुम्ही तिच्यासोबत किंवा त्याच्यासोबत नकळत चुकीचे वागलात आणि तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं, पण आत्ता तुमच्या लक्षात आलं, तुमची चूक तुम्हाला कळली आणि हे नातं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे, तर मग पहिली आणि सोपी स्टेप फॉलो करा, ते म्हणजे तुमच्या अहंकाराला बाजूला ठेवून त्या व्यक्तीकडे जाऊन त्या व्यक्तीला सॉरी बोला आणि त्या व्यक्तीला सांगा की त्यावेळेस तिथे ही चूक माझ्याकडून नकळत झाली, म्हणून मी सॉरी बोलतोय आणि माझ्या इगोपेक्षा हे नातं मला जास्ती महत्त्वाचं आहे। आता दुसरी बाजू समजून घ्या, तुम्ही स्वतःला विचारलेत की काय झालं आणि तुम्ही कुठे चुकीचे वागलात किंवा बोललात असे तुम्हाला वाटतच नाही, तुम्ही त्या व्यक्तीसोबत काहीही चुकीचे केलेले नाही, तरी सुद्धा ती व्यक्ती तुम्हाला इग्नोर करत आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला का इग्नोर करते याची तुम्हाला काहीही जाण नाही, या सिच्युएशनमध्ये दुसरा पर्याय अवलंबा, तो म्हणजेच त्या व्यक्तीलाच विचारा की काय झालं। बरेचदा काय होते, आपण आपला इगो बाजूला ठेवू शकत नाही, समोरच्या व्यक्तीसोबत बोलण्याचं धाडसच करत नाही, तीच नाही बोलत तर मी का बोलू असे करण्याने चांगले नाते संपुष्टात येते। जर समोरासमोर तुम्ही विचारू शकत नसाल तर कॉल करून विचारा किंवा मेसेज करून विचारा की मला असं वाटतं की गेल्या काही दिवसापासून तुम्ही मला इग्नोर करत आहात, अजाणतेपणे मी तुम्हाला कोणत्याही प्रकारे दुखावलो असेल तर कृपया मला कळवा, मी माझ्या चुकीची भरपाई करू शकेन, कारण माझ्यासाठी आपले नाते खूप महत्त्वाचे आहे। हा मेसेज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तिथून कॉपी करून तुमच्या पद्धतीने एडिट करून त्या व्यक्तीला तुम्ही पाठवू शकता। आता इथे आणखीन दोन केसेस असू शकतात। केस नंबर 1, जर तिने उत्तर दिले आणि तुम्हाला सांगितले की तुमच्या XYZ या कृत्यामुळे ती दुखावली गेली आहे, तर लगेच त्या व्यक्तीला सॉरी बोला आणि त्या व्यक्तीला खात्री द्या की तुमच्याकडून असे कधीही होणार नाही। आणि केस नंबर 2, जर त्या व्यक्तीने उत्तरच दिले नाही किंवा पुन्हा टाळाटाळ केली किंवा सांगितले की ती बिझी आहे असे काहीतरी कारण दिले, पण तुम्हाला माहीत आहे की ती व्यक्ती खरं बोलत नाही आहे, म्हणजेच ती व्यक्ती दिवसभर ऑनलाईन आहे, स्टेटस अपडेट करते पण तुम्हाला रिप्लाय देत नाही, किंवा ती बाकी सर्वांना रिप्लाय देते फक्त तुम्हालाच इग्नोर करते, आणि तो भावनिक मेसेज पाठवूनही जर ती व्यक्ती इग्नोरच करत असेल तर एक गोष्ट स्पष्ट आहे, तुमच्यासाठी हे नातं अजूनही महत्त्वाचं आहे पण त्या व्यक्तीसाठी हे नातं तेवढंही महत्त्वाचं नाही। मग या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तिसरी स्टेप फॉलो करावी लागेल, ती म्हणजेच प्रत्येक व्यक्ती काळानुसार बदलत असतो। कालपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्यात सर्वोच्च स्थानी असाल, पण आजची परिस्थिती बदलली असू शकते, आज त्या व्यक्तीने प्राधान्यक्रम बदलवले असणार, आज तुम्ही त्या व्यक्तीसाठी तेवढे महत्त्वाचे नसणार। प्राधान्यक्रम बदलवणे ही काही वाईट गोष्ट नाही आहे, ही सर्वांच्याच आयुष्यात होते। जसे पहिली ते चौथी माझी बेस्ट फ्रेंड एक होती, पाचवी ते सातवी कुणीतरी दुसरीच होती, हायस्कूलमध्ये तिसरीच होती, कॉलेजमध्ये कुणीतरी चौथीच होती आणि आत्ता कुणी पाचवीच माझी बेस्ट फ्रेंड आहे, हे सर्वांसोबतच होते। आणि या सिच्युएशनमध्ये तुम्हाला चौथी स्टेप फॉलो करावी लागेल, ती म्हणजेच तुमचा स्वाभिमान गमावू नका। तुम्ही त्या व्यक्तीसोबत काहीही चुकीचे केलेले नाही, तुम्ही तिला विचारत आहात पण ती व्यक्ती सतत तुमच्याकडे दुर्लक्ष करत आहे, आणि त्यानंतरही तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे मागे करत असाल तर तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट गमवत आहात।
असे करू नका, कारण एकदा एखाद्या व्यक्तीचा स्वाभिमान गमावला की माणूस आपल्या आयुष्यात काही मोठा विचार करू शकत नाही किंवा साध्य करू शकत नाही. समजा कदाचित तुमची चूक असेल आणि हे नातं तिच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे, तेव्हा सुद्धा तुम्ही तिच्या मागे मागे करू नका. त्याने ती व्यक्ती जास्त भाव खाईल. जसे तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे मागे करणे, भाव देणे बंद कराल, जर त्याही व्यक्तीला हे नातं जोपासायचं असेल तर ती व्यक्ती तुमच्याकडे परत येईल. आणि एवढे करूनही जर एखादी व्यक्ती इग्नोरच करत असेल तर शेवटची 5वी स्टेप फॉलो करा. हे समजून जा की समोरची व्यक्ती बदलली आहे, म्हणून तुम्ही सुद्धा स्वतःला बदला. त्या व्यक्तीने तिच्या जीवनातले प्राधान्यक्रम बदलवले आहे, म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनातले प्राधान्यक्रम बदलवण्याची वेळ आली आहे. तुम्हाला हे समजून घेणं आहे की नाते कधीच एकतर्फी असू शकत नाही, कारण नातेसंबंध म्हणजे दोन्ही व्यक्तीमधला सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे, जेणेकरून काही प्रकारचे व्यवहार होऊ शकतात. वेळेनुसार प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला शिका. फक्त दोनच गोष्टीवर तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. पहिली गोष्ट, तुम्ही तुमचा अहंकार कधीही तुमच्यावर जड होऊ देऊ नका. जिथे अहंकार आणि इगोला मारून नातं सांभाळता येत असेल ते सांभाळा, पण सेल्फ रिस्पेक्ट न गमावता. आणि दुसरी गोष्ट, सेल्फ रिस्पेक्ट गमावून जर तुम्ही कुठले नाते सांभाळत असाल तर तुम्ही स्वतःलाच गमावून बसाल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. मी निकिशेंडे पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.